रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नांदेड जालना द्रुतगती मार्गासाठी करण्यात येणारे भूसंपादन 2013 भूसंपादन कायद्यानुसार करावे यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. नांदेड जालना हा समृद्धी महामार्गाला जोडणारा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू करण्यात येत आहे. हा महामार्ग परभणी जिल्ह्यातील पूर्वा, परभणी, सेलू, जिंतूर या 4 तालुक्यातून जात आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून हे भूसंपादन सन 2013 भूसंपादन कायद्यानुसार करावे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा बाजारभाव ठरवण्यासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती करावी. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा दर निश्चित करताना शेजारील जमिनीचा रेडी रेकनरचा दर लक्षात घ्यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी दिलंय. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मॅडम, महत्वाचा एक मुद्दा आम्ही सांगितला आहे की आता आम्हाला नोटीस जी आल्या शासनानं, शासन काय म्हणते 2013 कायद्याप्रमाणे आम्ही भूसंपादन करायला होतो, पण ॲक्च्युली आम्हाला शेतकऱ्याला ज्या नोटीस आल्या तर 1955 आपल्याला आल्या होता. तर आमचा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की 2013 कायद्याप्रमाणे आमचं भूसंपादन करण्यात यावं, कारण त्यात सर्व जे बाधित शेतकरी प्रकल्पग्रस्त म्हणून त्याला ते इतर अधिकार भेटतात आणि मोबदल्याबद्दल मी थोडं ते चान्स असेल की आपण मागणी करू शकतो की कोर्टात वगैरे जाऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थळ पाणी याच्या यापूर्वी शासनाने केलेली आहे तर पुन्हा रिचेकिंग डबल करायला येतं, तर ती स्थळ पाणी जी आहे ती थोडा परिस्थिती तयार झालेली आहे, ते आमचं ग्राह्य धरण्यात यावं असे 2-4 मुद्दे हे केलं. आणि जो महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याबद्दल नांदेडला जसं नोटीस आल्या शेतकऱ्यांना, ते आम्ही पाहिल्यामुळं आमचं परभणी जिल्ह्याचे बी शेतकरी संपर्क असेल तो आपल्या नेमकं दर काय भेटणार आहे. ते एक मॅडमला आम्ही विनंती सर्वांची शेतकऱ्यांनी केली की बाबा आमची कार्यशाळा तुम्ही घ्या, मॅडम तसं मान्य बी केली 1500 शेतकऱ्यांची कार्यशाळा घेऊन आमचे मुद्दे क्लिअर करण्यात येऊ. महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.